मराठी मनोरंजन विश्वात या आठवड्यात काय घडलं खास, कोणती बातमी राहिली जास्त चर्चेत, कोणतं गॉसिप रंगलं याविषयी जाणून घेऊयात आजच्या टॉप 10 एंटरटेनमेंट मध्ये। शांतीत क्रांती वेब सिरीजच्या स्पेशल स्क्रीनिंगला अनेक कलाकारांनी हजेरी लावली। यावेळी बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक इरा खान सुद्धा हजर होती। काया या सिनेमाचा पोस्टर लॉन्च सोहळा नुकताच अगदी थाटात पार पडला। यावेळी सिनेमाच्या टीमने हजेरी लावली तर अभिनेत्री सायली संजीवच्या लुकने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं। अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने टोल प्रकरणावर स्वतःचं मत ट्विटरवर व्यक्त केल्यानंतर ट्विटरकडून तिचं अकाउंट व्हेरिफिकेशन हटवण्यात आलं, यावर तेजस्विनीने संताप व्यक्त केला। अभिनेत्री नेहा पेंडसेने एका मुलाखतीत तिच्या मातृत्वाबद्दल खुलासा केलाय। तिने तिचे एक्स फ्रीज करून घेतल्याचं सांगितलं। सध्या मला माझ्या कामाकडे लक्ष द्यायचंय, त्यामुळे मूल ही जबाबदारी मी सांभाळू शकत नाही, म्हणून मी हा निर्णय घेतला असं नेहा म्हणाली। अभिनेत्री जिनिलिया देशमुखने तिच्या सासूबाईंसाठी वाढदिवसानिमित्त खास पोस्ट लिहित त्यांच्याबद्दल भावना व्यक्त केल्या। जिनिलिया म्हणाली, तुम्ही माझ्या आई झालात, तुम्ही मला तुमच्या मुलीसारखं सांभाळलं। अभिनेता अंकित मोहन आणि अभिनेता रणवीर सिंग या इंडस्ट्रीच्या बाजीराव आणि मुरारबाजी यांची ग्रेट भेट झाली, याचा फोटो अंकितने शेअर केला। अभिनेत्री क्रांती रेडकर तिच्या मुली जिया आणि जायदा यांचे व्हिडिओज कायमच शेअर करत असते, तर नुकतंच तिने एका व्हिडिओमध्ये लेकींचे चेहरे रिव्हील केले। अभिनेता गौरव मोरेचं सध्या महापरिनिर्वाण या सिनेमाचं शूट सुरू आहे। या सिनेमाच्या निमित्ताने सांगलीत शाळकरी मुलांनी गौरवच्या पुढ्यात ऑटोग्राफसाठी वयांचा खस ठेवला होता। त्यांच्या या प्रेमाने गौरव भारावून गेला। अभिनेता वैभव तत्ववादी जेव्हा बाजीराव मस्तानी या सिनेमाचं शूट करत होता तेव्हा त्याला दडपण आलं होतं। इतक्या मोठ्या कॅनव्हासवर कधीच शूट केलं नसल्याने त्याला अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने धीर दिला, त्यामुळे वैभव हे शूट व्यवस्थित करू शकल्याचं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं। अभिनेत्री मिताली मयेकरने बीचवर साडी आणि बिकनी असे दोन्ही आउटफिट घातल्यामुळे तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलंय, यावर मितालीने सणसणीत उत्तर दिलंय। तर हे होते या आठवड्याचे टॉप 10 एंटरटेनमेंट। मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।